वेगळ्या पद्धतीची भेंडी करतोय आपण। ही अशा पद्धतीने गोल गोल अशी भेंडी चिरून घेतलेली आहे। ही बघा, ही अर्धा किलो भेंडी आहे आणि ही अशा पद्धतीने चिरून घेतली आहे। आणि आता आपण बाकीचं साहित्य बघूया। आपल्याला जिरे लागणार आहे, हिंग आहे, हळद आहे, चवीनुसार साखर लागणार आहे, आवश्यकतेनुसार मीठ लागणार आहे। आपल्याला अर्ध लिंबू घेतले, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि त्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत, आणि 7 ते 8 मिरच्या, हिरव्या मिरच्या, त्यासुद्धा अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत। थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आपण, एक साधारण अर्धी वाटी चिरून घेतलेली आहे, आणि 4 मोठे चमचे ओलं खोबरं घेतलेलं आहे, आणि आपल्याला आवश्यकतेनुसार तेल लागणार आहे। आता सगळ्यात आधी आपण ही भेंडी भाजून घेणार आहोत। थोडंसं अर्धा चमचा तेल घ्यायचं भांड्यामध्ये आणि त्यामध्ये ही भेंडी आपण आधी भाजून घेऊया। आपण एका कढईमध्ये अर्धा चमचा तेल घेतलं आणि ते तापल्यावर ही भेंडी घालून घेतली आपण अशा पद्धतीने। आणि आता आपल्याला ती भाजून घ्यायची आहे। गॅस आपण मीडियम ठेवलेला आहे, मीडियम गॅसवर आपण ही भेंडी छान अशी भाजून घेऊया। आपण बरोबर 5 ते 7 मिनिटं ही भेंडी भाजून घेतली आहे आणि ती मस्त अशी कोरडी झालेली आहे। आता आपण ही काढून घेऊया आणि त्यानंतर भेंडीला फोडणी घालूया। भेंडी आपण भाजून घेतली आणि एका डिशमध्ये काढून घेतली आहे। भेंडी भाजल्यामुळे त्याची चव थोडीशी वेगळी लागते आणि थोडा चिकटपणा सुद्धा कमी होतो, म्हणून आपण भेंडी भाजलेली आहे। आणि आता आपण भेंडीला फोडणी घालून घेऊया। आपण 4 ते 5 चमचे तेल तापवून घेतलेलं आहे आणि तेल तापलंय व्यवस्थित। आता आपण जिरे घालून घेऊया त्यावर आधी। अर्धा छोटा चमचा जिरे घेतलेलं होतं आपण आणि 1/2 छोटा चमचा हिंग आहे, ते आता आपण घालतोय। आता आपल्याला लसूण घालून घ्यायचंय। लसूण बारीक चिरलेला आहे। गॅस आपण स्लो ठेवलेला आहे। आता आपण मिरच्या घालून घेऊया बारीक चिरलेल्या, आणि हे आपल्याला थोडंसं परतून घ्यायचंय अशा पद्धतीने। आणि त्यानंतर आता आपण हळद घालूया, हे व्यवस्थित परतून घेऊया। आणि आता आपण लगेच हळद घालून घेऊया। साधारण अर्धा मिनिटभर आपण हे परतून घेऊया। आता आपण हळद घालूया। 1/2 छोटा चमचा आपण हळद घेतलेली आहे आणि आता आपण भाजलेली भेंडी यामध्ये घालून घेऊया। ही भेंडी आपण घालूया यामध्ये, जी आपण मगाशी भाजून ठेवली आहे। गॅस आपण अगदी मंद ठेवलेला आहे, बारीक आहे गॅस, खूप मोठा करायचा नाही आहे गॅस आपल्याला। आता हे आपण छान परतून घेऊया आणि आपण एक 2 मिनिटभर फक्त यावर झाकण ठेवणार आहोत आणि गॅस बारीकच ठेवणार आहोत। आणि थोडीशी आपण आधी भेंडी शिजून घेऊया। हे छान परतून झालेले, आता आपण यावर झाकण ठेवूया आणि 2 मिनिटं भेंडी शिजू देऊया। फक्त 2 मिनिटं आपण झाकण ठेवणार आहोत यावर भेंडी शिजण्यासाठी आणि त्यानंतर झाकण काढून घेऊया आणि खोबरं, लिंबू, साखर घालायचं आपल्याला, ते घालून घेऊया। 2 मिनिटं झालेली आहे, आता आपण झाकण काढून घेऊया। गॅस मात्र आपण स्लोच ठेवलेला आहे आणि आता ही परतून घेऊया आपण भेंडी। पण भेंडी अजून पूर्णपणे शिजलेली नाही आहे, त्यामुळे आता आपण झाकण न ठेवता 2 ते 3 मिनिटं भेंडी शिजू देऊया। आपण 2 ते 3 मिनिटं ही भेंडी झाकण न ठेवता शिजू दिली आणि भेंडी व्यवस्थित शिजलेली आहे। आता आधी आपण मीठ घालूया, आपल्या आवडीनुसार चवीनुसार आपल्याला मीठ घालायचंय।
आपण साखर घालूया, 1 टीस्पून आपण साखर घेतलेली आहे, 1 छोटा चमचा. खोबरं घालूया आपण, 4 मोठे चमचे खोबरं घेतलं आपण. हे थोडंसं परतून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला लिंबू पिळून घ्यायचंय. अर्धा लिंबू घेतलेला आहे आपण, ते आपण पिळून घेऊया यामध्ये. आपण अर्धा लिंबू पिळून घेतलंय, गॅस आपला स्लोच आहे आणि आपण हे आता परतून घेऊया. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची. आता आपण कोथिंबीर घालूया, आपण कोथिंबीर चिरून ठेवली आहे. कोथिंबीर घातल्यानंतर सगळं पुन्हा व्यवस्थित एकजीव करून घेऊया आपण. आणि आता आपली ही भेंडी झालेली आहे अशा पद्धतीने. आता आपण गॅस बंद करूया आणि भेंडी बाउलमध्ये काढून घेऊया. आपली छान अशी भेंडीची भाजी तयार झालेली आहे, आपण ती एका बाउलमध्ये काढून घेतली आहे. भेंडीची भाजी बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने करता येते. यापूर्वी आपण भेंडी मसाला केलेला आहे आणि भरली भेंडी सुद्धा केलेली आहे आणि त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही ही भेंडी सुद्धा जरूर ट्राय करा आणि कमेंट करा मला तुम्हाला कशी वाटली भेंडी. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला पण आठवणीने क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. धन्यवाद, पुन्हा लवकरच भेटू असाच एक छान पदार्थ घेऊन.